सावधान, कसं लुबाडलं जातं पहा। दिवसातले फक्त 2 तास काम करून दरमहा 25 ते 50 हजार रुपये कमवा असं सांगितलं जातं। कोणत्याही डिग्रीची गरज नाही, कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल वापरून डाटा एंट्रीचे काम करा आणि महिना 50 हजार रुपयांपर्यंत कमाई करा, अशा जाहिराती आपण बघितल्याच असतील। नसतील बघितल्या तर बघा, गुगलवर डाटा एंट्री जॉब असं काहीतरी सर्च केलं की तुम्हाला मेसेज येईलच। त्या लिंकवर क्लिक केलं की एक वेबसाईट ओपन होईल। इथे ज्या कंपनीचं जॉब वॅकन्सी आहे ती लिंक दिसेल, इथे कामाचे स्वरूपही दिसेल। प्रिंटेड पेजेसवरती मजकूर फक्त आहे तसा टाईप करायचा असतो, असंच काहीतरी सोपं काम असतं। जर तुम्हाला काम आवडले तर तुम्ही फॉर्म भरून द्यायचा, कामाचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी तुमच्या बँक खात्याचा तपशील द्यावा लागतो, तुमचा पोस्टल ॲड्रेस तर हवाच, शिवाय तुमचा एक फोटो अपलोड करावा लागतो। एका कागदावर तुमची सही करून त्या सहीचा फोटो काढून PNG फॉर्मॅटमध्ये अपलोड करावा लागतो। फॉर्म सबमिट करून तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं की काम झालं। मग तुम्हाला एक काम दिले जाते, 8 ते 10 पाने 8 दिवसात टाईप करून द्यायची असतात। तुम्ही ती 3 दिवसातच टाईप करून पूर्ण करून देता। मग तुमचं वर्क त्याची ॲक्युरेसी तपासली जाते। 90% ॲक्युरेसी नसेल तर ते रिजेक्ट केलं जातं। तुम्ही पुन्हा ते 100% ॲक्युरेट करून सबमिट करता, पुन्हा ते रिजेक्ट होतं। तुम्ही मल्टिपल डिव्हायसेस यूज केले आहेत असं कारण दिलेलं असतं। तुम्ही सबमिट केलेलं काम प्रत्येक वेळी रिजेक्ट होत असतं। शेवटी वैतागून तुम्ही ते काम सोडून देता किंवा मला तुमचे काम नको आहे असं कंपनीला कळवता। इथून पुढे खरा खेळ सुरू होतो। एके दिवशी तुम्हाला कंपनीच्या लॉयरचा फोन येतो, तुम्ही कंपनीशी केलेलं कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केलेलं आहे म्हणून तो तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देतो। तुम्हाला दिलेलं कंपनीचं काम तुम्ही वेळेत आणि ॲक्युरेट करून न दिल्याने कंपनीचे नुकसान झालेले आहे, त्याची नुकसान भरपाई रक्कम तो मागतो। एकतर काम पूर्ण करून द्या किंवा कंपनीचे झालेले नुकसान तरी भरून द्या अशी त्या लॉयरची मागणी असते। तुम्ही एकतर कायदेशीर कारवाईला घाबरून 30-40 हजार रुपये भरून टाकता किंवा मग सपशेल दुर्लक्ष तरी करता। पैसे भरले तरी हे इथेच थांबत नाही, कंपनीतील तुम्ही केलेले ॲग्रीमेंट तुम्हाला पुन्हा पाठवले जाते। त्यात अनेक अटी व शर्ती असतात। तुम्ही जर मध्येच काम सोडून दिले तर 11 महिन्यांचे पैसे तुम्हाला कंपनीला द्यावे लागतील अशी एक शर्त तुम्ही मान्य केलेली असते। कंपनी तुमच्याकडे ते 5 ते 10 लाखाची मागणी करते। तुम्ही ॲग्रीमेंट लिहून दिलेले नसते पण तुमच्या सहीचा व फोटोचा वापर करून हे ॲग्रीमेंट कंपनीने अस्तित्वात आणलेले असते। कायदेशीर कारवाईच्या भीतीने तुम्हाला पैसे भरावे लागतात किंवा मग तुम्ही दुर्लक्ष करतात। मग आता तुमच्या नावे दाखल केलेल्या FIR ची कॉपी तुम्हाला पाठवली जाते। 420 सह IPC मधली ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट ही कलमे लावून तुम्हाला कुठल्या तरी दूरच्या शहरात तुमच्या विरुद्ध FIR दाखल केलेला आहे असं तुम्हाला दाखवलं जातं। तुम्ही वैतागून निम्मी अर्धी रक्कम भरून प्रकरण मिटवून टाकता। 4 पैसे मिळवण्याच्या नादात तुम्ही कंपनीलाच पैसे देऊन मोकळे होता। हे प्रकरण संपता संपत नाही कारण तुम्ही दिलेल्या इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा ते कुठेही कसाही गैरवापर करून तुम्हाला लुबाडू शकतात। इझी मनीच्या मुहापोटी तुम्ही या असल्या जाळ्यात अडकलात तर सरळ सायबर सेलकडे तक्रार करा किंवा एखाद्या जाणकार वकिलाकडे जा, त्याला 4 पैसे द्या, तो कंपनीला सविस्तर कायदेशीर भाषेत नोटीस देईल व तुमची मान या फासातून मोकळी करेल। कशी ते इथे सांगण्यात अर्थ नाही, कायद्यात तरतुदी असतात, फ्रॉड्सनी लूप होल्स ठेवलेले असतात, त्याचा वापर करून आपले वकील त्या कंपनीला कचाट्यात पकडू शकतात। पण त्यासाठी वकील करावा लागतो, कायद्याची पुस्तके वाचावी लागतात, म्हणून तर वकील त्यासाठी कायदेशीर फी घेत असतो। पण ही वेळ येऊ द्यायची नसेल तर एक मोफत सल्ला, इझी मनीच्या नादी लागू नका। सोप्या कामाचे कुणीही एवढे पैसे देत नाही। तुम्हाला महिना 50 हजार देण्यापेक्षा 10-15 हजारात ते एखादा टायपिस्ट काम घेऊ शकत नाहीत का? फ्रॉड्सचे स्वरूप प्रत्येक वेळी नवीन असेल पण सगळ्याचं एकच समान असतं, ते म्हणजे अमिष। या अमिषाला बळी पडायचे की नाही हे तुमच्या हातात असते, तेव्हा काळजी घ्या, सावध रहा। सावध रहा, सतर्क रहा। मित्रमंडळी, नातेवाईक यांना देखील सतर्क करा। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी प्रांजल कुलकर्णी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।